जर तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा खऱ्या अर्थाने आस्वाद घ्यायचा असेल मित्र, 2019 मध्ये तुम्हाला डोळस राहायला पाहिजे. माझी विनंती आहे की काँग्रेसच्या पराभूताचे दिवस आहे ना, किती दिवस पराभव, 750 वर्ष मेंठाने राज्य केलं का, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, या प्रकारच्या पार्श्वभूमीवर एक निशस्त्र माणूस शस्त्र सेना उभी करतो आणि शस्त्र सज्जेला सत्तेला खाली खेचतो, त्याचा चमत्काराचं नाव काय? त्याचं नाव आहे महात्मा गांधी. केवळ आत्मबलाच्या भरोश्यावर मित्र मी वारंवार तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे, आम्ही सत्ता मिळते आणि सत्तेच्या बळावर आम्ही खरं उन्माद माजवतो ते आपण थांबवलं पाहिजे मित्र. तेव्हा अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळेजण कोळसाहेबांच्या उसिनी साहेबांच्या आमच्या सगळ्या देवान आनंद गेडामच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहात आणि म्हणून आम्हाला पुढे जात आहे ते मित्र. तेव्हा येत्या 19 मध्ये तुम्ही गांभीर्याने विचार करावा अशी तुम्हाला पाहिजे. येस वही बनायंगे. काय बनायंगे? मंदिर वही बनायंगे मित्र. मंदिर शोधायची गरज नाही, गंगा शोधायची गरज नाही आहे. भाय बहना सबका साथ सबका विकास. पण विकास तो नाही, गाय गंगा गीता गोडसे घर वापसी सगळ्या घाणेरडी जगातल्या 6 घाणेरड्या नद्यांमध्ये तिचं नाव आहे. तिचं नाव काय? गंगा आहे. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नरेंद्र मोदी कधीही पैशाला हात लावत नाही. न मै खाऊन गा आणि कि सगू खाणे देऊ ना, पण जगात नंबर 1 भ्रष्टाचार म्हणून जर कोणी असेल शोधून पहा. ज्यावेळेस नोटाबंदी या देशामध्ये झाली ना, त्यावेळेस मी तुम्हाला दाव्याने सांगतो मित्र, सगळ्यात जर समजा काँग्रेसचं सरकार जर आलं ना सुनील भैया, जर तुम्ही नोटाबंदीचं मायक्रो इन्व्हेस्टिगेशन केलं ना, नरेंद्र मोदी साहेब व्यवस्थित सुंदर पद्धतीने तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही इतक्या काळात तुम्ही का वाजवलाय? एखाद्याच्या खात्यामध्ये सुनील भैया फक्त 74 लाख जमा आहे, 12 करोड रुपये जमा कसे झाले? एक सुनील शहा नावाचा माणूस 18,000 करोड रुपये गुजरातमध्ये जमा कसा करतो? सगळ्यात मोठा जीडीपी नोटाबंदीमुळे गेला की नाही? 2% जीडीपी खाली आला, 3 लाख करोड रुपये देशाचं नुकसान झालं. तेव्हा आमचे मनमोहन सिंग म्हणाले होते, अरे नोटाबंदी करू नका, हे अभद्र आहे, अविवेकी आहे, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. नव्हे बरं झालं रघुराम राजेंनी काय केलं, राजीनामा दिला. मी ते वाचले मित्र, परंतु तुम्हाला विचार करावा लागेल म्हणून वारंवार तुम्हाला प्रश्न विचारतो, इज देर एनी प्रॉब्लेम?